शिवाजीनगर हे पुणे शहरातील मुख्य गर्दीचं ठिकाण असल्यानं इथे उभारण्यात येणारे एसटीचे बसस्थानक अत्याधुनिक पद्धतीनं निर्मिती करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं. दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळात बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती पाहणं, त्या अनुषंगानं बसस्थानकाच्या उभारणीचं नियोजन करणं हे या प्रत्यक्ष भेटीचं प्रयोजन होतं असं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि महामेट्रो आणखीन आमचं MSRDC यांचं एक जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट हा होता, कारण ह्याला लागूनच आमची एसटीची जागा आहे आणि म्हणून एसटीची जागा आणि मेट्रो ह्या दोन्ही लोकांच्या सोयीसाठी एकत्रपणे याचं काम चालू आहे. आज या कामाची पाहणी केल्यानंतर मग एसटीचं नियोजन त्याच्याबरोबर करायचं आहे, कारण हा अतिशय अत्यावत असं मेट्रो स्थानक इथे होतं आहे. म्हणजे एका बाजूला मेट्रो असेल, एका बाजूला MSRDC असेल, एका बाजूला पुणे रेल्वे स्टेशनच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता असेल आणि हे सगळं अंडरग्राउंड असणार आहे, त्याच्यामुळे वरचं ट्रॅफिक सगळं मोकळं होणार आहे. आणि म्हणून ह्या कामाची आज पाहणी करताना अशी माहिती मिळालेली आहे की जुलै 2022 हे सगळं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा एसटीचा जो आमचा प्लॉट आहे तो आमच्याकडे हँडओव्हर होईल. इथे एक चांगलं अद्ययावत बसस्थानक इकडे उभं राहील. तथापि परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी शिवाजीनगर इथल्या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या जागेवरील मेट्रो कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसंच महाव्यवस्थापक भूषण देसाई, मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता राजेश जैन यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.